नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी टाइम्स या एमपीएससी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण कवर करणार आहोत आता एक कन्सेप्ट प्राचीन भारताच्या इतिहासामधील. जर तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या बॅचला जर एनरोल केले नसेल तर नक्कीच तुम्ही एनरोल करून घ्या. याचे जे लेक्चर्स असतील ते 5 ऑक्टोबरपासून हे चालू होणार आहेत. याची प्रवेशाची लिंक जी असेल ती तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर आता बघा, आता आपल्याला जे क्लिअर करणार आहोत ते आहे हडप्पा संस्कृतीतील ठिकाणे आणि शोधकर्ता. ओके, ही जी कन्सेप्ट आहे तर ती आपल्याला क्लिअर करायची आहे. जे कोणी राज्यसेवाची तयारी करतायत त्यांना सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती नावाचं प्रकरण आहे, याच्यावरती एखादा दुसरा प्रश्न जो असतो तो परीक्षेला विचारला जातो. सो नक्कीच तुम्ही कन्सेप्ट जे असेल ते शेवटपर्यंत बघायचे. कुठल्याही कन्सेप्ट जे असतील इथून पुढे आपल्या चॅनलवरती अपडेट होणार आहे, अजिबात तुम्ही मिस करू नका. तर याच्यामध्ये बघा की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे. तर ही जी हडप्पा संस्कृतीमधील ठिकाणे तुम्हाला सांगितलेले आहेत, जी रेड ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत, म्हणजे कुंतासी, अल्लाहदिनो असेल किंवा सुतका गेंडोर असेल किंवा अमरी असेल, अशा प्रकारची जी ठिकाणे आहेत, तर ही ठिकाणं कुठल्या नदीच्या किनारी आहेत, ओके, कुठल्या राज्यात किंवा प्रांतात आहेत, कुठल्या देशामध्ये आहेत, आणि ते ही जी ठिकाणं जे शोधणारे उत्खनन करते कोण, तर असे तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न कसा येऊ शकतो याच्यावरती, तर तुम्हाला एकतरी ते ठिकाणी देतील आणि ते ठिकाण कुठल्या नदीवरती आहेत हे विचारतील, ते ठिकाण कुठल्या प्रांतामध्ये किंवा राज्यामध्ये आहे हे विचारतील, किंवा ते ठिकाण जे आहे ह्या त्या ठिकाणाचा शोध कुठल्या शास्त्रज्ञांनी लावला किंवा उत्खननकर्त्यांनी लावला असं तुम्हाला विचारतील जोड्या लावण्यासाठी. इकडे 4 ऑप्शन असतील, इकडे 4 ऑप्शन असतील आणि तुम्हाला योग्य जोड्या ते जोडवायला लावतील, असा प्रश्न याच्यावरती जनरेट होतो हडप्पा संस्कृतीतील ठिकाणे आणि शोध करता. तर बघा आता सुरुवात करूयात आपण. तर कुंतासी हे नावाचं जे ठिकाण आहे, कुंतासी नावाचं ठिकाण हडप्पा संस्कृतीमधलं, ते आहे फुलकी नदीवरती. नाव लक्षात ठेवा नदीचं, फुलकी नदीवरती हे कुंतासी नावाचं ठिकाण आहे. ते आहे गुजरात राज्यामध्ये आहे, म्हणजे कुठल्या देशामध्ये, भारतामध्येच आहे कुंतासी नावाचं ठिकाण. आणि हे कुणी शोधलं, YM चितवाला. नाव लक्षात ठेवायचं, YM चितवाला यांनी कुंतासी नावाचं ठिकाण जे आहे ते शोधलेलं आहे. दुसरं ठिकाण आहे अल्लाहदिनो नावाचं. तर अल्लाहदिनो हे जे ठिकाण आहे हे सिंधू नदीवरती सापडलेलं आहे. सिंधू नदी कुठल्या प्रांतात किंवा राज्यामध्ये, सिंध प्रांतामध्ये, म्हणजे सध्याचं पाकिस्तानमध्ये हे सिंध प्रांत आहे. तर ह्या ठिकाणी अल्लाहदिनो नावाचं जे ठिकाण आहे ते सापडलेलं आहे. याचा शोध कुणी लावला आहे, WA फेअर सर्व्हिस यांनी ह्या अल्लाहदिनो ह्या जे ठिकाण आहे याचा शोध लावलेला आहे. तिसरं जे ठिकाण आहे ते आहे सुतका गेंडोर. सुतका गेंडोर जे आहे ते दाश्त नदीवरती आहे, लक्षात ठेवा दाश्त नदीवरती. हे जे आहे ते ग्वादर नावाचा जो प्रांत आहे त्यालाच आता बलुचिस्तान असं म्हटलं जातं. ग्वादर बलुचिस्तान हे पाकिस्तानमध्ये आहे, लक्षात ठेवायचं, पाकिस्तानमध्ये आहे, ठीक आहे. आणि याचा जो शोध लावलेला आहे तो लावला आहे ऑरेल स्टीन यांनी. याचा शोध लावला कोणी लावला, ऑरेल स्टीन यांनी ह्या सुतका गोंडेरचा शोध लावलेला आहे. नंतर जे ठिकाण आहे ह्याच्यामध्ये मी झालं आपलं, तर बालाकोट नावाचं ठिकाण आहे. बालाकोट हे आहे ते बेदार नदीवरती आहे. कुठल्या नदीवरती आहे बालाकोट, बेदार नदीवरती आहे. हे आहे बलुचिस्तानमध्ये, बलुचिस्तान प्रांतात किंवा राज्यामध्ये, पाकिस्तानमध्ये आहे हे ठिकाण. आणि याचा शोध लावला जॉर्ज एबडेल्स यांनी, याचा शोध लावलेला आहे. नंतर अमरी नावाचं जे ठिकाण आहे, अमरी जी आहे ती सिंधू नदीवरती आहे, सिंध प्रांतामध्ये, पाकिस्तानमध्ये. आणि याचा शोध लावला NG मुजुमदार आणि JM कसाल यांनी या अमरीचा जो आहे तो शोध लावलेला आहे, लक्षात ठेवा. तर कोणतासी, फुलकी नदी, गुजरात, भारत, YM चितवाला, अल्लाहदिनो, सिंधू नदी, सिंध प्रांत, पाकिस्तान, WA फेअर सर्व्हिस, सुतका गेंडोर दाश नदीवरती आहे, ग्वादर बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये, ऑरेल स्टीन यांनी याचा शोध लावला. नंतर आहे बालाकोट नावाचं ठिकाण, बालाकोट आहे बेदार नदीवरती, बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तानमध्ये आहे, जॉर्ज एफ डेल्स यांनी बालाकोटचा शोध लावला. अमरी हे जे ठिकाण आहे सिंधू नदीवरती आहे, सिंध प्रांत, पाकिस्तान देशामध्ये, NG मुजुमदार आणि JM कसाल यांनी ह्या अमरीचा शोध लावलेला आहे. नंतर बघा कोटदिजी नावाचं जे ठिकाण आहे, कोटदिजी हे आहे सिंधू नदीवरती आहे. कोटदिजी नावाचं ठिकाण सिंध प्रांतामध्ये आहे, पाकिस्तानमध्ये आहे, लक्षात ठेवायचं. आणि याचा शोध कुणी लावला, धुर्रे यांनी याचा शोध लावला. धुर्रे फजल अहमद खान आणि जे आहे ते जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा यातला थोडासा पाठ जो आहे तो आढळून येतो आपल्याला. सो कोटदिजी लक्षात ठेवा फक्त तुम्ही, सिंधू नदीवरती याचा शोध लावला. कुठल्या प्रांतात किंवा राज्यामध्ये आहे, सिंध प्रांतामध्ये आहे, पाकिस्तान देशामध्ये आहे. आणि याचा शोध लावला धुर्रे आणि फजल अहमद खान. नाव लक्षात ठेवा, धुर्रे आणि फजल अहमद खान यांनी याचा शोध लावलेला आहे. नंतर हे मांडा नावाचं ठिकाण, मांडा जे आहे ते चेनाब नदीवरती आहे. कुठे आहे, चेनाब नदीवरती आहे. हे आहे ते जम्मू काश्मीर राज्यामध्ये, हे आहे भारतामध्ये आहे. याचा शोध लावला जगपती जोशी, म्हणजे JP जोशी आणि मधुबाला यांनी याचा मांडा नावाचं जे ठिकाण आहे हडप्पा संस्कृतीमधलं याचा शोध लावलेला आहे. नंतर हे रोपड नावाचं ठिकाण, रोपड जे आहे ते सतलज नदीवरती आहे, पंजाब प्रांतात आहे, म्हणजे भारतामध्ये आहे, लक्षात ठेवायचं. आणि याचा शोध लावला MS तलवार, RS विष्ट आणि यज्ञदत्त किंवा YD शर्मा यांनी याचा रोपडचा शोध लावलेला आहे. नंतर कुणाल हे जे हडप्पा संस्कृतीमधलं ठिकाण आहे,
तेज आहे ते गग्गर नदीवरती आहे, हरियाणा राज्यानी प्रांतामध्ये भारत देशामध्ये आहे, याचा शोध लावला जे एस खत्री आणि एम आचार्य यांनी, कुणाल हे जे ठिकाण हडप्पा संस्कृतीमधलं याचा शोध लावलेला आहे. सो लक्षात आलं तुम्हाला, कोटदिजी सिंधू नदी आहे, सिंध प्रांत, पाकिस्तान, धुर्री फजल अहमद खान, इथंपर्यंत लक्षात ठेवा. मांडा चेनाब नदी जम्मू काश्मीरमध्ये आहे, ठीक आहे. सो मांडा जे आहे ते चेनाब ह्याच्यामध्ये आहे, चेनाब नदीवरती आहे, हे जम्मू काश्मीर या प्रांतामध्ये किंवा राज्यामध्ये आहे. भारतामध्ये जगपती जोशी आणि मधुबाला यांनी याचा मांडाचा जो आहे तो शोध लावलेला आहे. रोपड जे आहे ते सतलज नदीवरती आहे, पंजाब प्रांतामध्ये आहे, भारत देशामध्ये आहे. एम एस तलवार आणि आर एस विष्टा आणि यज्ञदत्त शर्मा यांनी रोपड या ठिकाणाचा शोध लावला. कुणाल हे जे ठिकाण आहे ते आहे घग्गर नदीवरती आहे, हरियाणा राज्यात आहे, भारत देशामध्ये आहे. शोध कुणी लावला, जे एस खत्री आणि एम आचार्य यांनी कुणाल या हडप्पा संस्कृतीमधल्या ठिकाणाचा शोध लावलेला आहे. नंतर बघा सुरकोटदा, ठीक आहे, नाव लक्षात ठेवा. सुरकोटदा हे जे ठिकाण आहे, सुरकोटदा हे कच्छ नदीवरती आहे, गुजरात राज्यामध्ये आहे, भारत देशात आहे. शोध लावला जगपती जोशी किंवा जे पी जोशी यांनी या सुरकोटदा या हडप्पा संस्कृतीतील ठिकाणाचा शोध लावला. कुठे आहे सुरकोटदा? कच्छ नदीवरती आहे, गुजरात राज्यात आहे, भारत देशामध्ये आहे. जगपती जोशी यांनी शोध लावला. रंगपूर हे जे ठिकाण आहे ते आहे भादर नदीवरती आहे, गुजरात राज्यामध्ये आहे, भारत देशामध्ये आहे. आणि शोध लावलेला आहे एम एस वत्स आणि एस आर राव यांनी या रंगपूर हे जे ठिकाण हडप्पा संस्कृतीमधलं. तर याचा शोध कुणी लावला? रंगपूर या ठिकाणाचा एम एस वत्स आणि एस आर राव. नाव लक्षात ठेवा, थोडीशी किचकट नाव आहेत पण आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. सारखं जर तुम्ही रिवाईज केलं तर तुम्हाला सोपं वाटून जाणार आहे. नंतर भगतराव नावाचं एक ठिकाण आहे, भगतराव नावाचं ठिकाण आहे किम नदीवरती, हे आहे गुजरात राज्यामध्ये आहे, भारत देशामध्ये आहे. याचा शोध लावलेला आहे एस आर राव, ठीक आहे. एस आर राव यांनी भगतराव ठिकाणाचा शोध लावला. नंतर आहे दैमाबाद नावाचं ठिकाण. दैमाबाद नावाचं ठिकाण जे आहे ते प्रवरा नदीवरती आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, भारत देशामध्ये आहे. आणि बी पी बोपार्डीकर हे जे उत्खनन करते त्यांनी ह्या दैमाबादचा शोध लावलेला आहे. नंतर आहे अलमगीरपूर. अलमगीरपूर जे आहे हे ठिकाण आहे हडप्पा संस्कृतीमधलं, त्या हिंडन नदीवरती आहे, उत्तर प्रदेशामध्ये आहे, भारत देशामध्ये आहे. आणि यज्ञदत्त किंवा वाय डी शर्मा यांनी अलमगीरपूर या ठिकाणाचा जो आहे तो शोध लावलेला आहे, ठीक आहे. याच्यावरती एखादा मार्क क्वेश्चन जो असेल तो तुम्हाला ऑलरेडी सांगितले, जोड्या लावण्यासाठी तुम्हाला प्रश्न जो असतो तो फ्रेम हा होत राहतो. त्याच्यामुळं व्यवस्थित तुम्ही सारखं आपले कन्सेप्ट अजिबात चुकवू नका. एका दुसरा मार्क तुमचा जो आहे तो फिक्स होऊन जाणार आहे, ओके. सो ज्यांनी आपल्या कोर्सला अजून एनरोल केलेलं नसेल त्यांनी आपला कोर्सची नक्कीच तुम्ही एनरोल करून घ्या. 5 ऑक्टोबरपासून आपली बॅच जी असेल ती चालू होईल आणि ही बॅच जी आहे ती 2021 पूर्वपरीक्षेपर्यंत चालेल. याचं कोर्सची फी आहे 100 रुपये प्रति महिना, ओके. सो पुन्हा एकदा तुमची रिव्हिजन करून देतो. कुंतासी फुलकी नदी, नाव लक्षात ठेवा. कुंतासी फुलकी नदीवरती आहे, गुजरात राज्यामध्ये आहे, भारत देशामध्ये आहे. आणि उत्खनन करते आहेत वाय एम चितवाला. अल्लाहदिनो सिंधू नदीवरती आहे ठिकाण, सिंध राज्यामध्ये आहे किंवा प्रांतमध्ये आहे, पाकिस्तान राज्यात आहे. डब्ल्यू ए फेअर सर्व्हिस यांनी अल्लाहदिनो याच्या ठिकाणाचा शोध लावला. सुतका गेंडोर दास नदीवरती आहे, ग्वादर प्रांतात आहे म्हणजे बलुचिस्तानमध्ये, पाकिस्तान देशामध्ये आहे. ऑरेल स्टीन यांनी याचा शोध लावलेला आहे सुतका गेंडोरचा. नंतर बालाकोट नावाचं जे ठिकाण आहे, बालाकोट हे बिदार नदीवरती आहे, बलुचिस्तान प्रांतात किंवा राज्यामध्ये आहे, पाकिस्तान देशात आहे. आणि जॉर्ज एफ डेल्स यांनी बालाकोटचा शोध लावला. अमरी हे जे ठिकाण आहे सिंधू नदीवरती आहे, सिंध प्रांतात आहे, पाकिस्तान देशामध्ये आहे. आणि एन जे मुजुमदार आणि जे एम कसल यांनी अमरी या हडप्पा संस्कृतीमधील ठिकाणाचा शोध लावला. नंतर कोस्टदिजी हे जे ठिकाण आहे हे सिंधू नदीवरती आहे, सिंध प्रांतात आहे, पाकिस्तान देशामध्ये आहे. शोध लावला धुर्रे आणि फजल अहमद खान. मांडा हे जे ठिकाण आहे, मांडा हे चेनाब नदीवरती आहे, जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे, भारत देशामध्ये आहे. आणि जगपती जोशी आणि मधुबाला यांनी याचा शोध लावला. रोपड हे जे ठिकाण आहे सतलज नदीवरती आहे, पंजाब राज्यामध्ये आहे, भारत देशामध्ये आहे. एम एस तलवार आणि आर एस विष्टे यांनी आणि यज्ञदत्त शर्मा एकूण तिघांनी मिळून हे रोपड या ठिकाणाचा जो आहे तो शोध लावला किंवा उत्खनन केलेलं त्याचं. कुणाल हे जे ठिकाण आहे घग्गर नदीवरती आहे, हरियाणा राज्यात आहे, भारत देशामध्ये आहे. जे एस खत्री आणि एम आचार्य यांनी या कुणाल या हडप्पासून ठिकाण आहे याचा शोध लावलेला आहे. नंतर सुरकोटदा हे जे ठिकाण आहे कच्छ नदीवरती आहे, गुजरात राज्यामध्ये आहे, भारत देशामध्ये आहे. जगपती जोशी यांनी याचा सुरकोटदा हे जे ठिकाण याचा शोध लावलेला आहे. रंगपूर हे जे आहे ते भादर नदीवरती आहे, गुजरात राज्यामध्ये आहे, भारत देशात आहे. एम एस वत्स आणि एस आर राव यांनी रंगपूर या ठिकाणाचा शोध लावला. भगतराव हे जे ठिकाण आहे किम नदीवरती आहे, गुजरात राज्यात आहे, भारत देशामध्ये आहे. एस आर राव यांनी भगतराव ठिकाणाचा शोध लावला. दैमाबाद जे ठिकाण आहे प्रवरा नदीवरती आहे, महाराष्ट्र राज्यात आहे, भारत देशामध्ये आहे. आणि बी पी बोपार्डीकर यांनी दैमाबाद या ठिकाणाचा शोध लावलेला आहे. आणि अलमगीरपूर जे आहे ते हिंडन नदीवरती आहे, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे, भारत देशात आहे उत्तर प्रदेश. आणि यज्ञदत्त शर्मा किंवा वाय डी शर्मा यांनी अलमगीरपूर या ठिकाणाचा हडप्पा संस्कृतीमधील ठिकाणाचा जो आहे तो शोध लावलेला आहे. सो अशा पद्धतीनं ही जी हडप्पा संस्कृतीतील ठिकाणी आणि शोध करता आहे त्याच्यावरती एखादा प्रश्न तरी हा
जोड्या लावण्यासाठी जनरेट होऊ शकतो. चार तुम्हाला ठिकाणे देतील, ते कुठल्या नदीवरती आहे विचारतील, किंवा चार ठिकाणे देतील ते कुठल्या प्रांतात किंवा राज्यामध्ये आहे विचारतील, चार ठिकाणे देतील आणि त्याचा शोध लावणारे कोण आहेत हे तुम्हाला विचारू शकतात. सो ज्यामुळे हा चार्ट जो तुम्हाला मी सांगितलेला आहे हा तुम्ही एकदा लिहून काढा, तीन चार वेळा व्हिडिओ ऐका, तुमची डायरेक्टली उजळणी जी असेल ह्या चॅप्टरची होऊन जाईल आणि तुम्ही ह्याच्यावर जर प्रश्न विचारला तर तुमचा प्रश्न अजिबात हा चुकणार नाही. सो ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या कोर्सला ज्यांना कोणी एनरोल करायचं त्यांनी एनरोल करून घ्या. कन्सेप्च्युअल लेक्चर्स तरी आपल्या चॅनलवरती येतच राहणार आहेत. सो थँक्स फॉर द वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट.